नमस्कार, मी कृष्ण कुडूक, जे एंड के रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्या समोर आहे. नेहमी आपण प्रॉपर्टी संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो, तसंच आज जो व्हिडिओ घेऊन येत आहोत तो व्हिडिओ म्हणजे गुंठेवारी प्लॉट्स आणि एन ए प्लॉट्स म्हणजे काय. तर नक्कीच बऱ्याच वेळा असं होतं की गुंठेवारी प्लॉटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काय सुविधा मिळणारे असते किंवा त्याचे फीचर्स काय काय आहेत आणि त्याच तुलनेमध्ये एन ए प्लॉट्स काय आहेत, तर या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल्समध्ये प्रॉपर पाहणार आहोत की आपण एन ए प्लॉट्स म्हणजे काय किंवा गुंठेवारी म्हणजे काय, त्याचे फायदे काय, त्याचे नुकसान काय, या गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये उहापोह करणार आहोत. तर चला पाहूया की नक्की गुंठेवारी म्हणजे काय असते. पहिलं आपण गुंठेवारी म्हणजे काय, त्याचे फीचर्स काय आहेत, आणि त्यानंतर एन ए प्लॉट्स म्हणजे काय आणि त्याचे फीचर्स काय आहेत हे आपण पाहू. जर गुंठेवारी म्हटलं तर जो महाराष्ट्र महसूल अधिनियम 1969 जो ॲक्ट आहे त्या ॲक्टप्रमाणे शेतजमीन ही शेतीशिवाय वापरायची जर असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागती, ते म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर करावं लागतं, म्हणजेच एन ए. तर अशा पद्धतीने जर का एन ए करायचं असेल तर त्याला खूप मोठी प्रोसेस आहे आणि त्यासाठी विविध डिपार्टमेंटच्या परवानग्या घ्याव्या लागतात. तर त्यामुळे काही लोक काय करतात, जसं आपण डेव्हलपर्स किंवा बिल्डर्स असं म्हणू शकतो की जी शेतकऱ्याची जमीन आहे तर ती डायरेक्ट त्यामध्ये गुंठेवारी करायची. जर आता आपण पाहिलं की महाराष्ट्र महसूल अधिनियम 1969 प्रमाणे आपल्याला शेतजमीन ही शेतीसाठीच उपयोगात आणली पाहिजे, पण मात्र जशी जशी लोकसंख्या वाढत आहे त्या प्रमाणामध्ये जसं मेट्रोपॉलिटन सिटी आहे किंवा विविध प्रकारच्या ज्या सिटी आहेत तर त्या सिटीच्या बाहेरचा जो भाग आहे तर तो पॉप्युलेशनच्या डेन्सिटीनुसार तो बाहेर बाहेर जात आहे. तर यासाठी लोकांनी मग त्यामध्ये गुंठेवारी प्रकार हा आणला. मग शेतजमीनच आहे, तर शेतजमीनचा जसं आपण पाहिलं की महाराष्ट्र महसूल अधिनियम 1969 प्रमाणे गुंठेवारी बंदी आहे. मग त्यामध्ये 11 गुंठ्यापेक्षा कमीचा जो प्लॉट आहे तो सेल करता येणार नाही किंवा त्यामध्ये खरेदी खत होणार नाही असा हा नियम आहे. मग गुंठेवारी हा प्रकार काय केला आहे, जसं डेव्हलपर्स असतील किंवा कोणी डेव्हलप करून जर का गुंठेवारी करणार असेल तर त्यामध्ये त्याचे काही मुद्दे जर आपण पाहिले तर पहिला मुद्दा म्हणजे त्याचे डिसएडव्हान्टेज देखील आपण म्हणू शकतो. पहिला मुद्दा म्हणजे ज्यामध्ये खरेदी खत होत नाही, इंडिव्हिज्युअल खरेदी होत नाही, जसं की 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे, 11 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रफळाची खरेदी खत होत नाही, त्यामध्ये नोटराईज अग्रीमेंट करावं लागतं. एखादा बिल्डर किंवा एखादा डेव्हलपर त्यामध्ये असं करतो की 11 गुंठ्याचे प्लॉट्स किंवा 11 गुंठ्यामध्ये साधारणतः 11 लोक म्हणजे 11 बायर्स एकत्र येतात आणि त्यानंतर ती खरेदी खत करतात. पण खरेदी खत करीत असताना प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे जर का प्रॉपर्टी असेल तर ती प्रत्येकाची त्याच्या नावावर प्रॉपर होत नाही. हां, मग त्यामध्ये काय केलेलं आहे की 11 गुंठे 11 लोक एकत्र येतात, 11 गुंठ्याची खरेदी खत मारतात आणि त्यानंतर त्या पर्टिक्युलर त्याच्यामध्ये एक पॉवर ऑफ अटॉर्नी एक जणाकडे देतात, किंवा जमीन ही एक जणाच्याच नावावर असते, 7 12 त्याच्या नावावर लावून मग बाकीचे सगळे लोकांकडे पॉवर ऑफ अटॉर्नी देतात. अशा पद्धतीचं खरेदी खत केलं जातं. पण त्याचं डिसएडव्हान्टेज जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला इंडिव्हिज्युअल स्वतःच्या नावावर ती प्रॉपर्टी होत नाही, म्हणजे ज्याला आपण क्लिअर टायटल म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटच्या विविध प्रकारच्या ज्या सुविधा असतात ज्यामध्ये ड्रेनेज असेल, लाईट असेल किंवा ज्या बेसिक सुविधा असतील जसं प्लॅन सँक्शन असेल, तर ह्या गोष्टी गुंठेवारीमध्ये होत नाही. जर का कुणी करीत असेल किंवा आपण बऱ्याचशा सिटीमध्ये पाहिलं की इलिगल कन्स्ट्रक्शन केलेली आपल्याला दिसतात, हां, तर अशा पद्धतीचं मग ते इलिगल कन्स्ट्रक्शन केलं जातं, गव्हर्नमेंटद्वारे इथे परमिशन मिळत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे जर का आपण पाहायचं म्हटलं तर त्यामध्ये विविध प्रकारच्या बँक लोन आपल्याला काढायचं असतं, है ना. एखादं कोणी ती प्रॉपर्टी बाय करतो आहे तर त्यामध्ये बँक लोन काढायचं असतं, तर गुंठेवारीमध्ये बँक लोन देखील होत नाही कारण क्लिअर टायटल प्रॉपर्टी नसल्याखेरीज बँक लोन देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. आणि त्यानंतर जर एखाद्याने ती घेतली आणि पुन्हा जर का रिसेल करायची असेल तर इंडिव्हिज्युअल ते खरेदी खत किंवा इंडिव्हिज्युअल त्यांच्या नावावर नसल्यामुळे खरेदी रिसेल करणं देखील कठीण जात आहे. आता आमच्या कन्सल्टन्सीला बऱ्याच वेळा जुन्या प्रॉपर्टीज किंवा गुंठेवारीमधल्या प्रॉपर्टीज घेऊन येतात की आम्हाला सेल करायचं आहे किंवा बाय करायचं आहे, तर यामध्ये कायद्यानुसार यामध्ये तांत्रिक अडचणी येतात. तर ही जी प्रॉपर्टी असते ही प्रॉपर्टी ॲज कम्पेअर एन एपेक्षा खूप स्वस्तमध्ये आणि ज्याला आपण म्हणतो की क्लिअर टायटल नाही तर खूप स्वस्त सेल होते आणि क्लिअर टायटल नाही असं आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट
जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा महसूल अधिनियम 1969 जो ऍक्ट आहे ज्यामध्ये तुकडाबंदी 2012 पर्यंत ज्या ज्या प्रॉपर्टीज एन ए 2012 पर्यंत ज्या प्रॉपर्टीज गुंठेवारीमध्ये होत्या तर त्या 2013 पर्यंत रेग्युलाइज करून घेतलेल्या आहेत. पण मात्र 13 नंतरचे ज्या प्रॉपर्टीज गुंठेवारी झालेल्या आहेत त्या मात्र आजही इलिगल म्हणून बोलल्या जातात. याच तुलनेमध्ये आपण जर का एनए प्रॉपर्टीज पाहिली, एनए प्रॉपर्टीज म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर प्लॉट्स, ओके, त्यामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्र महसूल अधिनियम 1969 प्रमाणे एखादी शेतजमीन ही आहे ती शेतीसाठीच वापरणं गरजेचं आहे. पण मात्र त्या ठिकाणी जर का दुसरा काही उपयोग करीत असेल आपण तर त्यासाठी गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागते, म्हणजेच एनए करावा लागतो. एनए करावा लागतो म्हणजेच अकृषी करावा लागतो. अकृषी करीत असताना त्याची एक मोठी प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपण एखाद्या व्हिडिओमध्ये प्रॉपर मी आपल्याला एक्सप्लेन करेल. पण मात्र या ठिकाणी आपण हेच पाहू की एनएचे काय काय फायदे आहेत आणि एनए आणि गुंठेवारी यामध्ये तुलना करून आपण ते डिस्कशन करू. त्यामध्ये एनए प्लॉट्स जर का आपण घेणार असाल तर जे कायदेशीरित्या एनए जर झालेला असेल आणि तो जर का एनए प्लॉट्स घेत असेल तर आपल्याला पहिली गोष्ट, पहिला फायदा म्हणजे बँक लोन देते. कोणतीही नॅशनलाइज बँक किंवा वेगवेगळ्या ज्या बँका आहेत त्या आपल्याला लोन देतात. त्याचा प्लॅन सँक्शन होऊ शकतो, ज्या गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे तो प्लॅन सँक्शन होईल. त्याचा काय FSI आहे तो देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आपल्याला बेसिक सुविधा ज्यामध्ये ड्रेनेज, लाईट, पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही सगळी ही करून देणं गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्या देखील आपल्याला सर्व सुविधा त्या ठिकाणी मिळतात. तर या व्यतिरिक्त पुन्हा आपल्याला सेल करायची जर असेल तर इंडिव्हिज्युअल म्हणजे एक गुंठा, अर्धा गुंठा, व्हॉटएव्हर जीवडी केवढा आपला प्लॉट असेल तर तेवढा प्लॉट आपल्याला तो सेल आपण रिसेल देखील करू शकतो. आणि आपण जर पाहिलं तर एनए आणि गुंठेवारीमध्ये एनएचा जो आहे तर त्याचा रेट देखील जास्त असतो, या प्रपोर्शनमध्ये गुंठेवारीचा कमी असतो. तर अशा पद्धतीने जर का आपण कोणती प्रॉपर्टी घेत असाल तर मी सजेस्ट करेल की आपण एनए प्रॉपर्टीला प्रेफरन्स दिला पाहिजे. हा, नक्कीच एनए प्रॉपर्टीचा जो रेट आहे तो ॲज कम्पेअर गुंठेवारीपेक्षा जास्त आहे. पण मात्र अजून एक गोष्ट त्यामध्ये आहे, जर आपण जर गुंठेवारी प्रॉपर्टी घेत असाल तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये विविध प्रकारचे आरक्षण येण्याचे चान्सेसेस असतात. उदाहरणार्थ आपण एक प्लॉट घेतला आहे आणि काही दिवसानंतर टाउन प्लॅनिंगच्या प्लॅनिंगनुसार म्हणजेच DP मध्ये काही दिवसानंतर असं होतं की जो ठिकाणी आपण प्लॉट घेतला त्या ठिकाणी शाळेचं आरक्षण किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण येऊ शकतो किंवा एखादा रस्ता जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचं आरक्षण येऊ शकतो गुंठेवारीमध्ये असं येण्याचे चान्सेसेस आहेत. पण मात्र त्याच प्रपोर्शनमध्ये जर का आपण एनएमध्ये जर पाहिलं तर एनएमध्ये एकदा एनए प्रॉपर्टी केली तर तिथून पुढचे कमीत कमी 100 वर्ष त्या ठिकाणी कसलंही आरक्षण येणार नाही आणि टाउन प्लॅनिंग मध्ये ते डिटेल्स असणार आहे की ही एनए प्रॉपर्टीज आहे. एनए करत असताना आपल्याला माहिती आहे की विविध प्रकारचे जे काही डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे नॅशनल हायवेज असतील, त्यानंतर एअरपोर्ट असेल, नॅशनल हायवे असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, या व्यतिरिक्त जे आपलं वन विभाग आहे, वन विभागाच्या अशा विविध प्रकारच्या डिपार्टमेंटच्या त्या ठिकाणी परवानग्या घेतल्या आल्या असतात की भविष्यामध्ये या ठिकाणी कसला रस्ता किंवा काही आरक्षण वगैरे पडणार नाही याची खातरजमा एनए प्रॉपर्टीमध्ये केलेली असते आणि तिथून पुढचे बरेच दिवस कसले आरक्षण त्या ठिकाणी पडणार नाही. म्हणून आपण म्हणतो एनए ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी असते. तर जर आपण पाहिलं जसं मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी जेव्हा आपण एनए करतो किंवा ग्रामपंचायतच्या भागामध्ये देखील एनए करत असताना आपल्याला ती एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस फॉलो करून जर का आपण एनए प्रॉपर्टीज केली तर ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी असते. जर आपण कोणती प्रॉपर्टी घेणार असाल तर एनए प्रॉपर्टीला नक्कीच प्रेफरन्स देणं गरजेचं आहे असं वाटतं. तर या ठिकाणी आपण गुंठेवारी आणि एनए प्लॉट्स यामध्ये कम्पॅरिझन केलं आहे तर नक्कीच आपण पाहू शकतो की एनए प्रॉपर्टीचं पार्डन नक्कीच जड आहे. म्हणून एनए प्रॉपर्टीज घेणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपण आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील ही एक सुकर आणि एक प्रॉपर आपण क्लिअर टायटल प्रॉपर्टी ज्याला म्हणतो तर अशा पद्धतीची आहे. तर या चॅनलवर आपण जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. या व्यतिरिक्त रिअल इस्टेट संदर्भामध्ये ज्या ज्या टॉपिकवर आपल्याला व्हिडिओज हवे आहेत तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आणि असंच यानंतर एनए करण्याची प्रोसेस कशी आहे तर ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत